आमच्या सासू सून किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खारे शंकरपाळे करण्यासाठी आम्ही 1/2 किलो मैदा घेतला आणि 1 टेबलस्पून ओवा आहे. ओवा थोडा थोडा घेऊन हातावर याप्रमाणे रवडून घ्यायचा आणि नंतर टाकायचा. असं केल्यामुळे ओव्याची छान चव लागते, किंवा ओवा अर्धवट कुटून घेतला तरी चालतो. अर्धा टीस्पून मिरे पावडर घेऊ आणि चवीनुसार मीठ घेऊ. इथे मी हे 2 टीस्पून मीठ घेणार आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात हे 5 टेबलस्पून गरम केलेलं तेल घालू. आता हे तेल गरम असल्यामुळे आपण आधी सराट्याने त्याला मिक्स करून घेऊ आणि नंतर मग हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल छान मिक्स झालेलं आहे. याप्रमाणे गोळा तयार झाला म्हणजे आपलं मोहन चांगलं झालेलं आहे. मोहन दिल्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ थोडं घट्टसर मळून घेऊ. याप्रमाणे पीठ चांगलं मळल्यानंतर हा गोळा आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवू. तर 15 मिनिट झालेले आहे. गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घेऊ आणि यातील छोटा गोळा घेऊन त्याची आपण पोळी लाटू. याप्रमाणे सर्व बाजूंनी सारखी पोळी लाटल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे लांब किंवा चौकोनी ज्या आकाराचे हवे असतील त्या आकारात आपण शंकरपाळे कापून घ्यायचे. हे जरी चिटकलेले दिसत असले तरी ते तळताना मोकळे होऊन जातात. शंकरपाळे तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर फ्लेम लो करून त्यात शंकरपाळे तळून घेऊ. शंकरपाळ्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. ज्याप्रमाणे आपण ओव्याचे शंकरपाळे केले त्याप्रमाणेच आपण जिऱ्याचे शंकरपाळे करणार आहोत. त्यासाठी 1 टेबलस्पून जिरे
थोडेसे कुटून घ्यायचे, म्हणजे चव चांगली लागते। याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या चवीचे शंकरपाळे करू शकता। त्यात तुम्ही कसुरी मेथी टाकू शकता किंवा तिखट टाकू शकता। तुम्ही सुद्धा असे शंकरपाळे अवश्य करून पहा आणि आमच्या सासू सुन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।